हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन झालं म्हणजे अनंत चतुर्दशी झाली की त्यानंतर भाद्रपद पौर्णिमेपासून भाद्रपद अमावस्येनंतर हा जो कालावधी असतो तो पितृपक्ष पंधरवाडा असतो किंवा महालय आरंभ होतो असं आपण म्हणतो. गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की दुसऱ्याच दिवसापासून पितृपक्ष पंधरवाड्याची सुरुवात होत असते. म्हणजे ते जे 15 दिवस असतात भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत ते आपल्या पितरांना समर्पित असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृदोष म्हणजे नेमकं काय, पितृदोष असल्यास आपल्या घरात कोणते लक्षण आढळून येतात की ज्यावरून आपण समजून जायचं की आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे, मग ते पितृदोष निवारण कसे करता येईल याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात अगोदर आपण हे जाणून घेऊया की पितृदोष म्हणजे नेमकं काय. आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार आपले जे पूर्वज असतात, वाडवडील असतात, जे सध्या हयात नाही, तर त्यांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना म्हणजे त्यांची जी मुलं बाळ असतील, नातू असतील, त्यांना भोगावी लागतात. यालाच आपण पितृदोष म्हणतो. प्रत्येकाच्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकीच एक दोष म्हणजे पितृदोष. जेव्हा आपले पूर्वज सुखी नसतील, त्यांच्या काही इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतील, तर त्यांच्या कुंडलीत हा दोष म्हणजे पितृदोष तयार होतो. दरवर्षी पितृपक्ष पंधरवाडा येतो, तर त्या पितृपक्षामध्ये आपण पितरांचं जर श्राद्ध केलं नाही, पितृ जेवू घातले नाही, किंवा त्यांचा काहीच आपण जर विधी केला नाही, त्यांच्या शांतीसाठी आपण पूजा नाही केल्या, तर हा दोष आणखी प्रबळ होतो. आणि त्या व्यक्तींच्या जीवनात म्हणजे जे त्यांचे वंशज असतात त्यांच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होऊ लागतात. तर पितृदोष जेव्हा निर्माण होतो त्यामुळे जे त्यांचे वंशज असतात त्यांच्या कुटुंबामध्ये अस्वस्थता निर्माण होते, त्यांची प्रगती होत नाही, सतत अडथळे येऊ लागतात, अचानक एखाद्या सदस्यावर संकट येतं किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडू लागते, लक्ष्मी टिकत नाही, जे हाती आहे ते पण दूर जायला लागतं. तर एवढ्या अडचणी पितृदोषामुळे तयार होतात. तर जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तर तेव्हा त्याच्या जीवनकाळात सर्व प्रकारची संकट सोबतच येत असतात. पितृदोष म्हणजे काय, आता हे आपल्या लक्षात आलं आहे. पितृदोष नेमका कशामुळे लागतं, आपल्याकडून कोणती कर्म घडली किंवा कशी कोणतं कारणं असतात की ज्यामुळे पितृदोष लागू शकतो ते आता आपण जाणून घेऊया. तर बघा, आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला, आपण त्याचे अंत्यसंस्कार केले, पण बाकीचे जे विधी असतात, श्राद्ध वगैरे, ते आपण केलेच नाही, फक्त अंत्यसंस्कार केले आणि मोकळं झालं. तर त्याचे श्राद्ध वगैरे जे विधिवत पूजा आपण करायला पाहिजे ते आपण जर केलीच नाही तर तेव्हा पितृदोष तयार होत असतो. एखादी व्यक्ती आपल्या घरातून निघून गेली आहे, तिकडे तिचा मृत्यूही झाला आहे, पण आपण त्याची काही अवस्थाच केली नाही, ती व्यक्ती जिवंत आहे की मृत पावली आहे, मग त्याचा आपण काही विधीच केलेला नसतो, श्राद्ध घातलेलं नसतं, तर अशा वेळेस देखील पितृदोष आपल्या कुटुंबाला, आपल्या वंशजांना भोगावा लागतो. आपण जर पिंपळाचं किंवा वडाचं झाड तोडलं तर त्यामुळे देखील पितृदोष लागू शकतो. आणि धार्मिक स्थळी जर आपण म्हणजे एखाद्या मंदिराजवळचं किंवा एखादं धार्मिक स्थळ असेल तिथलं जर आपण पिंपळ किंवा वडाचं झाड तोडलं तर निश्चितच आपल्या कुटुंबाला पितृदोष लागतो. मग अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या आयुष्यात येऊ लागतात. आपल्या पूर्वजांचे, आपले कोणी आजोबा वगैरे असतील तर त्यांचे अंत्यसंस्कार जर आपण नीट नसतील केले आणि श्राद्धसुद्धा जर आपण घातलं नाही तर त्यामुळे देखील पितृदोष लागू शकतो. आपण आपल्या पूर्वजांना विसरलो, त्यांची काही विधीच केली नाही किंवा त्यांचा अपमान होईल असं वागलो, आपल्या धर्माविरुद्ध वागलो, पितृपक्षामध्ये आपण पितरच घातले नाही, पितृपक्षामध्ये आपण कोणाला जेवूच घातलं नाही त्या तिथीला, तर आपल्या घराला पितृदोष लागतो. पितृदोष म्हणजे काय, पितृदोष कशामुळे लागतो, पितृदोषाची कारणे काय आहेत ते आपण बघितलं. पण प्रत्येक गोष्टीवर काही ना काहीतरी उपाय असतात. तर पितृदोष दूर करण्यासाठी आपण कोणते उपाय करू शकतो किंवा पितृदोष निवारण कशा पद्धतीने करू शकतो हे आता आपण जाणून घेऊया. आपण जर एखाद्या ब्राह्मणाकडे गेलो किंवा कोणाकडे बघितलं, आपल्या घरामध्ये खूप अडचणी येत आहेत, सतत संकट येत आहेत, पैसेच टिकत नाही, एखादी व्यक्ती आजारी पडते किंवा मग कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं अकस्मित निधन होतं, मग अशा वेळेस आपण एखाद्या ब्राह्मणाकडे किंवा कोणाकडे तरी जाऊन बघतो आहे की आमच्या घरात असं असं घडतं आहे, मग तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे.
मग ते आपल्याला खूप महागडे उपाय देखील सांगतात. कधी कधी आपली ती पण ऐपत नसते, खूप खर्च सांगितला जातो, विधी सांगितले जातात, या ठिकाणी जा, असा विधी करा, तसा विधी करा, नारायण नागबली करा. तर आपल्याकडे जर पैसे नसतील तर काही आपण स्वस्तातले उपाय करून देखील पितृदोषाचा प्रभाव कमी करता येतो. तर असेच काही स्वस्तातले उपाय जे आपण घरच्या घरी करू शकतो ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. जर कुंडलीमध्ये पितृदोष आपल्याला सांगितला तर त्या व्यक्तीने घरातील दक्षिण दिशा, त्या भिंतीवरती जी दक्षिणेची भिंत असते त्या भिंतीवरती आपले जे कोणी स्वर्गीय असतील, आजी असेल, आजोबा असेल, वडील असतील, जे कोणी आपले पूर्वज हयात नसतील त्यांचा फोटो आपण दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावायचा असतो. त्याला हार चढवायचा आणि नमस्कार देखील करायचा आहे. हा उपाय सोपा आहे, आपण सर्वजण करू शकतो. अमावस्येच्या दिवशी किंवा पितृपक्षामध्ये जे आपले स्वर्गीय पूर्वज असतील तर त्यांच्या नावाने आपण दान करायचं असतं. अमावस्येच्या तिथीवर आपल्या पितरांसाठी आपण पितृतर्पण करू शकतो. गरिबांमध्ये कपडे वाटप करू शकतो. सोमवारी सकाळी आंघोळ करून बिना चपलेचं शिवमंदिरात जाऊन कच्ची लस्सी आणि बेलपत्र वाहून जर आपण महादेवांची पूजा केली तर पितृदोषाचा प्रभाव कमी व्हायला मदत होते. असं सलग 21 सोमवारी आपण जर हा उपाय केला तर त्यामुळे पितृदोष निश्चितच नाहीसा होतो. पूर्वजांच्या नावावर तुम्ही एखादं शाळा, मंदिर किंवा काहीतरी सुरू करायला हातभार लावला तर त्यामुळे देखील आपले पूर्वज प्रसन्न होतात, आशीर्वाद देतात आणि पितृदोष कमी व्हायला मदत होते. पितृदोष निवारण करण्यासाठी प्रत्येक अमावस्येला तुम्ही दहीभाताचा उपाय करू शकता. दहीभाताचा उपाय नेमका कसा करायचा याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील 15 दिवस म्हणजे भाद्रपद पौर्णिमा ते भाद्रपद अमावस्या हे पितृपक्ष पंधरवाडा म्हणून आपण साजरे करतो. पितरांना हे दिवस समर्पित असतात. तर या काळात आपण जी आपली पितरांची तिथी असते त्या तिथीला पितृश्राद्ध किंवा पितृ जे जेवू घालतं ते आपण घातले पाहिजे. ते जर घातले नाही तर त्याने देखील पितृदोष लागतो. म्हणून पितृपक्षात आपण जी आपली पितरांची तिथी असते त्या तिथीला नक्कीच पितृ जेवू घातले पाहिजे. पितृदोष निवारण करण्यासाठी ओम सर्व पितृ देवताभ्यो नमः, प्रथम पितृ नारायण नमः, नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. शनिवारी सूर्योदयापूर्वी कच्चं दूध आणि काळं तीळ पिंपळाच्या झाडाला अर्पण केल्यामुळे देखील पितृदोष कमी व्हायला मदत होते. आई वडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा आपण मान ठेवला पाहिजे. आपल्या इष्टदेवाची नियमित आपण पूजा केली पाहिजे. अमावस्येला आपण पितरांना नैवेद्य दाखवले पाहिजे किंवा ब्राह्मणांना भोजन दिले पाहिजे. तर एवढे सगळे उपाय केल्यामुळे पितृदोषाचं निवारण आपण करू शकतो. किंवा ब्रह्म गायत्री जपाचं अनुष्ठान केल्यामुळे देखील पितृदोषाचं निवारण व्हायला मदत होते. तर तुम्हाला मी सुरुवातीला जे लक्षणं सांगितले ते तुमच्या घरामध्ये जर दिसत असतील, वारंवार आढळून येत असतील तर समजून जायचं आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे. मग घाबरून जाण्याचं कारण नाही, टेन्शन घ्यायचं नाही. साधे सोपे उपाय देखील तुम्हाला सांगितलेले आहेत की जे उपाय आपण घरी केल्यामुळे पितृदोष निवारण व्हायला मदत होते. तर आजच्या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात आलेच असेल की पितृदोष म्हणजे नेमकं काय, पितृदोषाचे लक्षणं काय आहेत, कोणती लक्षणे आपल्या घरामध्ये वारंवार आढळून आली की समजून जायचं की आपल्या घराला पितृदोष लागलेला आहे हे देखील मी सांगितलं. परत ते पितृदोष घालवण्यासाठी म्हणजे पितृदोष दूर करण्याचे उपाय, पितृदोष आपण निवारण कसं करू शकतो त्याचे देखील उपाय सांगितलेले आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि पितृपक्षाची सुरुवात लवकरच होणार आहे भाद्रपद पौर्णिमेपासून. तर त्या कालावधीत तुमची जी पितृश्राद्धाची तीथ असेल त्या तिथीला पितृश्राद्ध पितृजेव घालायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.